नगर तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या आदर्श गाव हिवरे बाजारच्या सरपंच पदावर विमल ठांगे यांची इतर उपसरपंच पदासाठी पद्मश्री पोपटराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. पोपटराव पवार यांची गाव यावेळी राज्यात चर्चेत आले त्याचे कारण म्हणजे या गावामध्ये गेल्या 40 वर्षांमध्ये एकदाही निवडणुका झाल्या नव्हत्या. यावेळी मात्र गावातील एका गटाने पोपटराव पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दुसरा पॅनल तयार केला आणि निवडणुका लढवल्या. पण जनतेने विरोधी पॅनलला साफ नाकारत पोपटराव पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या सर्वच्या सर्व जागा निवडून दिल्या होत्या. पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये ग्राम विकासाचा डोंगर उभा करत देशाला आदर्श गाव योजनेची संकल्पना माहिती करून दिली. यावेळी पोपटराव पवार यांच्या गावामध्ये महिलेचे आरक्षण असल्याने पोपटराव पवार हेच उपसरपंच पदावर राहून गावाचा गाडा हाकणार आहेत. दोनदा आरक्षण विरोधात गेल्याने पवार यांना उपसरपंच पदावर राहून गावाचा कारभार पाहावा लागला होता. पोपटराव पवार यांच्या व्यक्तिमत्वामुळे हिवरे बाजारचा सरपंच हा फक्त नामधारी असतो. सर्व कारभार पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतो. त्यामुळे यावेळी पुन्हा उपसरपंच पदावर राहून पोपटराव पवार गावासाठी अजून कोणत्या योजना राबवतात याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.